आता ही या ना आ? हिचं कसं, सकाळी जाते संध्याकाळी परत, रिसेप्शनिस्ट आहे ना. जोक जोक आओ ती हे फॅशन डिझायनर आहे. फॅशन डिझायनर. अरे बापरे, म्हणजे मला जे वाटतंय त्यापैकी कोणीच काही करत नाही का? अरे सुजय, तू पतपेढीतच काम करतोस ना. नाहीतर हा सुद्धा आय टी मध्ये कुठल्या तरी काम करत असायचा. आय टीतच काम करतो मी. हो ना, पण ते कपड्यांवरनं वाटत नाही. ड्रेसिंग सेन्स ऑफ ह्युमर वाईट आहे त्याचा. काका, म्हणूनच तुम्हाला बोलवलं होतं आम्ही आज इथे. काय, तुम्ही आम्हाला ओळखतच नाही. म्हणजे तुमची चूक नाहीये, पण आपली ओळख व्हावी, आपल्यात मैत्री निर्माण व्हावी, आम्ही कोण होत हे तुम्हाला कळावं, आपल्यात ऋणानुबंध तयार व्हावेत. हे आशू बारावी झाला हे निमित्त मात्र आहे. काय काय अजून मिरची काय करायचं आता? मिरची लागली आहे त्यांना. पाणी दे ना. पाणी पाणी यार, पाणी. काका पाणी. थँक्यू थँक्यू. काय काय झालं? किती थंड आहे, त्यांनी मला कफ होतो. आता साधं देणार रे. थँक्यू थँक्यू. सॉरी काका, सॉरी. मला माहित नव्हतं की तुम्हाला मिरची चालत नाही. तुम्ही बटाटा वडा घ्या ना, त्यात मी खूप कमी मिरची घातली आहे. नाही नको नको, बटाटे वडा नको. त्यांनी मला गॅस होतो. पावभाजी घेता का? ती केली आहे मी. नको नको. पावभाजी पण आवडत नाही तुम्हाला? नाही नाही, पावभाजी खूप आवडते, पण मला खाता येत नाही. मला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, आणि कॉन्स्टिपेशन असणाऱ्या माणसाला तुम्ही पाव खाऊ घालणार आहात? गुलाबजाम, गुलाबजाम खाता का? त्याने बरं वाटतं का? बर, मला डायबिटीस आहे, गुलाबजाम नाही खाता येणार. नागावकर, किती आजार घेऊन बसलाय तो तुम्ही? हा काय काय खाता मग तुम्ही? काय हवा? मी काय खातो? मी दातोट खातो. म्हणजे मला मुद्दाम जे त्रास देतात ना, त्यांच्यावर मी दातोट खातो. मला आता असं वाटायला लागलं मी उगाच इथे आलो, मी चाललो. नाही चाललो. काका काका काका, चुकलं आमचं, चुकलं, खरंच चुकलं. वी आर व्हेरी सॉरी. हे बघा, आम्हाला माहीत नव्हतं म्हणून. आम्हाला एक संधी देता अजून. ऐका ऐका, कैवल्य तुमच्यासाठी खूप छान गाणं गाईल. हो हो. संगीत ऐकलं ना की माणसाचं मन शांत होतं. मला खूप बरं वाटेल. ठीक आहे, चला तेही करून बघू. चला या रे, या या या. मिस्टर कैवल्य, तुम्ही गाणं म्हणणार ना? हा, हिंदी सिनेमाचं पावसाळ्याचं रोमॅन्टिक गीत म्हणा. हो हो. कैवल्य, अरे गिटार आणायला कशाला जातोय वेड्या? गिटार आणायला चालला होता. आणि काका, तुमचं एकदम फेवरेट गाणं म्हणणार आहे तो. हो आम्ही सगळे एक दोन तीन. टिप टिप बरसा पाणी, वाह, पाणी ने आग लगाई. आग लगी दिल में जो, दिल को तेरी याद आई. बस बस, मला माहितीये तुम्ही सगळं मुद्दाम करताय. हो नाही नाही, तेच मला म्हणायचंय, तेच की तुम्ही हे गाणं मुद्दाम म्हणताय. पण खरं सांगू का, त्या दिवशी माझी खरंच काही चूक नव्हती. कधी